नमस्कार मित्रांनो मराठी हाऊसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दररोन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यामध्ये भाजपाला अनेक एकामागून एक धक्के बसत आहे त्यामुळे भाजपाला राज्यामध्ये मोठं खिंडार पडत चाललं आहे तर मित्रांनो असाच एक धक्का पुन्हा एकदा भाजपाला बसला आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो कुडाळा तालुक्यातील भाजपाची अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष तथा झारप ग्रामपंचायत सदस्य बशीर खान यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे तर मित्रांनो यावेळी राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपाला हा धक्का मानला जात आहे यावेळी बशीर खान यांच्यासमोर कादर याकूब खान त्याचबरोबर बरेचसे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळपास तीस चाळीस कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे तर मित्रांनो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचाराशी व जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांच्या कार्यप्रणालीवरती प्रभावित होऊन आम्ही हा प्रवेश केला असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे त्याचबरोबर यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत जिल्हा सरचिटणीस भास्कर परब हे देखील उपस्थित होते तर मित्रांनो यामुळे आता भाजपाला राज्यामध्ये आणखीन धक्के बसत चालले आहे या थोड्या थोड्या धक्क्यामुळे भाजपाला हा मोठा खिंडार पडत चालला असल्याची चर्चा राज्यामध्ये सुरू झाली आहे तर मित्रांनो भाजपाच्या आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका